आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील अवैध व्यवसायाकडे पोलिसांचे दुर्लक्ष, जनतेचा उद्रेक होऊ नये म्हणून जुजबी कारवाई. शिरोळ तालुक्यात अवैध व्यवसायाने पुन्हा जम बसवण्यास सुरुवात केली असून पोलीस प्रशासनाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात मटका, जुगार, अवैध दारू यासारखे अवैध व्यवसाय जोमाने वाढीस लागले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. जनतेचा उद्रेक होऊ नये म्हणून जुजबी कारवाई करण्यात येत आहे. ओळखीचा आप्त, स्वकीय, नातेवाईक अशांना बाजूला ठेवून किरकोळ कारवाईचे नाटक पोलीस प्रशासन करत असल्याने या अवैध व्यावसायिकांचे फोफावले आहे. जिल्ह्यातील LCB पथकानेही कारवाई करताना हेच धोरण राबवत आहेत. त्यामुळे अवैध व्यावसायिकांना चांगलेच पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच या अवैध व्यवसायाचा पाठपुरावा करावा आणि धडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होतीये. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. कोल्हापूर जिल्ह्यातून LCB या ठिकाणी येते. मग या ठिकाणी शिरोळ तालुक्यामध्ये 3 पोलीस स्टेशन आहेत. या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कधी जाऊन तुम्ही भेटलं काय? मी ह्यापूर्वी माझे अनेक प्रकारचे आंदोलन होते, मटक्यासाठी, दारूसाठी, जुगारासाठी. परंतु ह्या अधिकाऱ्याने आम्हाला वारंवार म्हटले कुठे दारू आहे, चालू आहे, कुठे मटका चालू आहे, सुरू आहे, कुठं जुगार सुरू आहे ते आम्हाला दाखवा, आम्ही कारवाई करतो. मग आम्ही जर दाखवत बसलं, मग ह्यांचे कामं काय? हिने कशासाठी आहे? ह्यांना सरकारनं नेमलं आहे कशासाठी? पगार दिलाय कशासाठी? मग हिने ह्यांचं काम करायला पाहिजे. एखाद्यानं जर काय दारूचा, मटक्याचा आणि जुगारचा जर त्रास होत असला, एखाद्या गावामधून जर का पुठा होत असले, तर हे पोलीस मंडळी त्यांना दाबण्याचा प्रकार करतात.